pinso. No. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, माय करिअर आणि स्वयं सामाजिक संस्थेतर्फे आपण सर्वांचं स्वागत। माय करिअर
मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय स्वप्नील हाडके सर उपस्थित आहेत. त्यानंतर मराठी व्याकरणाचे शिक्षक विक्रम आकरे सर आणि फिजिकलचे कोच अभिषेक पैताळे सर हे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहे. त्यानंतर स्वागत समारंभाकडे आपण वळूया. सन्माननीय स्वप्नील हाडके सर यांचं स्वागत श्री विशाल मुत्तेमवार सर स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री विशाल नृत्यमार सर यांचं स्वागत श्री अनिल सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अनिल सर अनिल सर वरिष्ठ पत्रकार आहेत. माननीय श्री विक्रम आकरे सर यांचं स्वागत सिद्धार्थ सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अभिषेक वैतागे सर यांचं स्वागत विजेंद्र पायडलवार सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मित्रांनो, आज भारतरत्न प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. इंदिरा गांधी यांचं जीवन कार्य भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे. इंदिरा गांधींनी पंतप्रधान पद सांभाळणे आणि खंबीरपणे देशाला सन्मान मिळवून दिला. इंदिरा गांधींबद्दल आजही भारतीयांच्या मनात आदराचे स्थान आहे. माननीय इंदिरा गांधींनी देशाचं पंतप्रधान पद भूषवताना आपल्या धाडसी निर्णयांनी संपूर्ण राजकारणावर ठसा उमटवला. अशा प्रेरणादायी व्यक्तीचं स्मरण करून आज ही कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. कार्यशाळेची सुरुवात करण्याआधी मी माननीय विशाल उत्तमवार सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकाला सुरुवात करावी. तत्पूर्वी मी सरांचा थोडक्यात परिचय देतो. विशाल सर स्वयं सामाजिक संस्था व माय करिअर क्लबचे संस्थापक आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. विद्यार्थी व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवतात. माय करिअरच्या माध्यमातून 2015 पासून करिअर मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा कार्यशाळा पालक नीती कार्यशाळा आयोजित करत आहेत. होतकरू गरजू प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयं संस्थेच्या माध्यमातून सर नेहमी पुढाकार घेतात. आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात स्वयं व माय करिअरची शैक्षणिक चळवळ पोहोचवत आहे. विद्यार्थी व युवकांचे हित लक्षात घेऊन विविध विषयाबाबत विशाल सरांनी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला आहे. सद्यस्थितीत पोलीस भरतीचा पहिला टप्पा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील भरती लवकरच होणार आहे. त्या दृष्टीने माय करिअरतर्फे जिल्हा तालुका व गाव स्तरावरील युवक युवतीसाठी ऑनलाईन पोलीस भरती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सर्वांमध्ये विशाल सरांचा पूर्णपणे वाटचाल आहे आणि अधिकाधिक चांगलं करण्याचा प्रयत्न आहे. मी विशाल सरांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रम आयोजनाची भूमिका विशद करावी. धन्यवाद. Thank you.
नमस्कार मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, जसं आता राहुल यांनी सांगितलं की आज भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री भारतरत्न प्रियदर्शिनी स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांची आज जयंती आहे आणि या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली देण्याकरिता आजचा दिवस साधून हा एक उपक्रम आणि हा एक कार्यक्रम आम्ही इथे घेत आहोत. मला आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला लाभलेले आमचे प्रमुख पाहुणे स्वप्नीलजी जे या ठिकाणी आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत यांचा आपल्याला प्रमुख मार्गदर्शन इथे लाभणार आहे. त्याचबरोबर आपले विक्रम आकरे सर, अभिषेक वैतागे सर हे सुद्धा आपल्याला इथे मार्गदर्शन करणार आहेत. स्वप्नील हाडगेजी यांनी 2016 पोलीस डिपार्टमेंट जॉईन केलं आणि आता आपल्या नागपुरातील नागपूर ग्रामीण मध्ये SP ऑफिसमध्ये ते कार्यरत आहेत आणि त्यांचं सुद्धा आजच्या या पोलीस भरतीच्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये आपल्याला इथे त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ न घेता फक्त एवढंच म्हणेल की आपण सगळे लोक फार भाग्यशाली आहोत की आपण अशा देशामध्ये राहतो जिथे महिलांना एक वेगळं स्थान आहे. आपला देश अनेक असे प्रगत देश आहेत ज्यांच्यामध्ये लोकशाही आपल्या आधी प्रस्थापित झाली, पण अनेक देश असे आहेत जिथे आजही महिला त्यांची राष्ट्राची अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री अजून झालेली नाही. पण आपला एक असा देश आहे की इंदिराजींच्या स्वरूपात एक महिला प्रधानमंत्री तेही अनेक वर्ष त्यांनी या देशाचं अतिशय धाडसीने आपल्या देशाचं नेतृत्व केलं आणि अनेक लोकोपयोगी गरिबांचं कल्याण करणाऱ्या त्यांनी योजना या देशामध्ये आणल्या. मी नेहमी त्यांच्याकडनं प्रेरणा घेत असतो. बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, गरिबी हटावचा नारा देऊन त्यांनी जो 5 सूत्री कार्यक्रम या देशामध्ये राबवला, गरिबांना अन्न मिळालं पाहिजे, धान्य मिळालं पाहिजे, अशा सगळे कार्यक्रम त्यांनी घेऊन आपल्या देशाच्या सीमेची सुरक्षा करण्याकरिता त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांबरोबर त्यांनी लढाई घेतली. पण जे त्यांनी मनात आणलं ते त्यांनी करून दाखवलं. अशा धाडसी महिलेला मी सलाम करतो आणि त्यांचा जो जीव सुद्धा गेला तो या आपल्या देशाची अखंडता कायम राहिली पाहिजे. तुम्हाला माहिती होतं खालिस्तानचं मुवमेंट चालू होतं आणि पंजाबची फाळणी पंजाबला तोडण्याचं एक कार्यक्रम एक उद्देश लोक घेऊन काही चालत होते, त्यांच्या विरोधात त्या लढल्या आणि त्यामुळे त्यांना आपला प्राण सुद्धा गमावा लागला. अशा महान महिलेला आपण सगळे लोक आदरांजली देऊया. मित्रांनो, जसं राहुलने सांगितलं की स्वयंच्या माध्यमातून आमचा एकच उद्देश आहे की आपल्या विदर्भातले जे पोरं आहेत किंवा मागासलेला जो भाग आहे त्यातले जे पोरं आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अनेक अशा परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहिती मिळत नाही म्हणून ते गोंधळून जातात किंवा ज्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे तर त्या पद्धतीनं ते करत नाही, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. आणि म्हणून हाच विचार घेऊन की आपले विदर्भातले जे पोरं आहेत त्यांना नोकऱ्या जास्त प्रमाणावरती मिळावं, तर ती पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा सेंट्रलचे रेल्वेज असेल, UPSC असेल, MPSC असेल, या सर्व परीक्षांमध्ये विदर्भातील पोरांचा जो एकूण आकडा आहे जे लोक क्लिअर करतात आणि सर्व्हिसेस जॉईन करतात यांचा आकडा वाढायला पाहिजे. हाच एक समोर आपला उद्देश ठेवून आम्ही अनेक वर्षापासून काम करत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला अनेक लोकांनी सहकार्य केलेलं आहे आणि हा जो आमचा एक मिशन आहे, आमचा जो एक उपक्रम आहे, हा आम्ही नेहमी कायमच असा चालू ठेवणार आहे आणि त्याच श्रृंखलेमध्ये आजचा हा कार्यक्रम आहे.
पुलिस मोठ्या प्रमाणावरती पुलिस भरतीची परीक्षा आता सुरू आहे. आता मध्ये किती 4,000 लोकांना पद निघाली होती, आता जी एक्झाम झाली 5,000 आणि आता पुढे मला वाटते अजून काही डिसेंबर नंतर सुद्धा आता परीक्षा होणार आहे. तर आमचा एकच उद्देश आहे की आपल्या या सगळ्या गोष्टी करून जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो, विद्यार्थ्यांना जर आपण योग्य मार्गदर्शन करू शकलो, तर मला नक्की खात्री आहे की त्याचा फायदा आपल्या मुलांना होईल. आणि म्हणून मी जास्त वेळ न घेता मी कप्तीनजींना विनंती करतो आणि राहुल आता आपल्याला पुढचा कार्यक्रम सांगतील. आपण सगळी आला परत एकदा मी स्वर्गीय इंदिराजींना आदरांजली अर्पित करतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद विशाल सर. विशाल सरांच्या प्रेरणेतून, त्यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण राज्यभरात एक शैक्षणिक चळवळ सुरू झालेली आहे आणि संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या हाती रोजगार कसा मिळेल असा एक प्रयत्न स्वयं सामाजिक संस्था आणि माय करिअरच्या माध्यमातून सुरू आहे. तर आता आज आपण ज्या कार्यक्रमाची आणि ज्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहोत तो क्षण आलेला आहे. तर त्यामध्ये सन्माननीय स्वप्नील हाडके सर आता यांचं थोड्या थोड्यात मार्गदर्शन होईल. त्याआधी मी स्वप्नील सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. स्वप्नील मधुकरराव हाडके सर सरांचं पॉलिटेक्निक झालेलं आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 2016 सरांची GRP मध्ये निवड झाली. 2016 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. सध्या स्वप्नील सर नागपूर पोलीस मुख्यालयात बिनतारी संदेश विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. मी स्वप्नील सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. सर्वात आधी मी माझा परिचय करून देतो. मी स्वप्नील हाडके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिनतारी संदेश विभाग नागपूर ग्रामीण इथे कार्यरत आहोत सध्या. मी 2016 पोलीस खात्यात रुजू झालो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे सोबतच माझी 2016 GRP नागपूर येथे सुद्धा निवड झाली होती. पण हे पद उद्याने मोठं असल्यामुळे मला हे पण निवडावं लागलं. आपण सर्व पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहोत तर मुळात सायकलचे दोन चाक आहेत त्याप्रमाणे आपली पोलीस भरती आहे. एक रिटर्न ज्याला आपण लेखी परीक्षा होतो आणि एक शारीरिक चाचणी. मुळात बऱ्याचशा मुलाचा संभ्रम असतो की आधी लेखी की आधी शारीरिक. तर हे आपण स्वतःला एक कारण देतो आधी लेखी किंवा आधी शारीरिक म्हणून आपण स्वतःला एक कारण देतो. जर तुम्हाला निवड यादीत यायचं आहे तर आधी काहीही येऊ, शारीरिक येऊ किंवा लेखी येऊ, तुम्ही लागलेच पाहिजे. ही जिद्द ज्याच्यात असेल त्यांनीच ह्या मार्गाला यावं. परत डिसेंबर जानेवारीमध्ये परत एक मोठी आडी येईल, साधारणतः 12,000 आडी असं गृह खात्याचं चालू होतं मागे येईल. आणखी लेखी परीक्षेत पोलीस विभागात 4 पॅटर्न मेन आहेत, मॅथ्स, रिझनिंग, मराठी ग्रामर आणि GS. प्रत्येकाला 25-25 समान गुण दिलेले आहेत, बरोबर. त्यात मराठी ग्रामरमध्ये सिलेक्टेड बुक आहे तुमच्याकडे, बरोबर. छोटं बुक आहे मराठी ग्रामरचं, बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे आणि मोरोबाळांबे सरांचं बुक आहे. तुम्ही पोलीस भरती लेवलवर बाळासाहेब शिंदे सरांचंच बुक चांगल्याने प्रिफर करा, त्याच्या पलीकडे काहीच विचारत नाही, बरोबर. तुम्ही ते एक बुक केले की तुमचे 25 मार्क बिलकुल सिक्युअर्ड होतात, बरोबर. मॅथ्ससाठी मी म्हणेन तुम्ही कोकिडा प्रकाशनची बुक येते, बरोबर. कोकिडा प्रकाशनची बुक येते मॅथ्ससाठी.
आणि रिझनिंगसाठी अनिल अंकलगी सरांची बुक येते, ती बुक रेफर करा. ह्या तुम्ही तीन बुक रेफर केल्या की तुमचे 75 मार्क्स कुठेच जाणार नाही पोलीसवरती. आता राहिला प्रश्न 25 मार्क जी एसचा. जी एस आपल्याकडे खूप अवॉर्ड हवे आहे, त्यात भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिक शर्ता आहे, इकॉनॉमिक्स आहे, परत करंट अफेअर आहे, हे तुम्हाला काहीही विचारू शकतात बिकॉज इट्स अ ह्यूज युनिव्हर्स. तर मराठी, मॅथ्स आणि रिझनिंग याचे मार्क्स तुमच्याकडनं चुकायलाच नको, बिलकुल अजिबात नको चुकायला. हे 75 पैकी 75 तुम्हाला मिळायलाच हवे, बरोबर, तरच आपण पुढचे वाटचाल घेऊ शकतो. राहिला प्रश्न, काही मुलं असे असतील की जे लेखी करतात पण ते विसरतात, बरोबर, हा असतो बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम, मला पण होता त्यावेळी. पण काय असतो, जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो, जसं कोणी ते क्लासला येताना सायकलने येत असेल किंवा गाडीने येत असेल, तुमची शारीरिक हालचाल सुरू असते, बरोबर, पण डोकं काय करत असते, डोकं शांत असते ना, तर जे तुम्ही वाचलं ते रिवाईज करा, ते तुम्ही डोक्यात चालू ठेवा. मराठी ग्रामर तुम्ही संधी टॉपिक वाचत आहात तर यला देश काय, गुणा देश काय, हे टॉपिक तुम्ही डोक्यात रिवाईज करत आहात, म्हणजे तुम्ही ते टॉपिक कधीच विसरणार नाही. तुम्ही कुठल्या मॅथ्सचे फॉर्म्युले विसरत आहात, समजा मॅथ्स तुम्ही म्हणजे शक्यतो तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. तुम्ही जर फॉर्म्युल्यावर गेले आणि तो जर प्रश्न टॉप लेवलचा विचारला गेला तर तुम्ही तिथे फॉर्म्युला काम करणार नाही, तो प्रश्न चुकेल म्हणजे चुकेल तुमचा. आणि जे आपण 75 मार्क बघून आहो त्याच्यात तुमचे 1-2 मार्क मायनस होते, आणि ज्याला निवड यादीत यायचा आहे त्याला तो 1-2 मार्क गेलेले नको, बरोबर. तर जर तुम्ही भूगोलचं वाचत आहे तर ते डोक्यात रिवाईज करा. खाली बसताना, मोबाईल यूज करता, तुम्ही सोशल मीडियापासून दूर राहा बिलकुल. जे कामाचं आहे तेवढंच बघा, एक पर्टिक्युलर टाईम करून द्या की 1 तास वगैरे जे काही आहे तुमच्या दिवसातून तो मी व्हॉट्सअपला दे, मोबाईलला दे, बस त्या व्यतिरिक्त देणार नाही, बरोबर. तर उरलेला तुमच्याकडे वेळ असतो ते डोक्यात सुरू ठेवा. जेवण करताना तुम्ही टी व्ही बघता, टी व्ही न बघता समानार्थी शब्द असते आपला, ते समानार्थी शब्द डोक्यात रिवाईज करत राहा. विसरले तुम्ही त्या क्षणी पुस्तक घेऊन बघा, ते तुम्ही आयुष्यात विसरणार नाही, हे डोक्यात ठेवा आपलं. याच्याने काय होईल, तुमची रिव्हिजन होईल आणि एकंदरीत तुमचा पूर्णपणे अभ्यास झाला. मराठी, मॅथ्स, रिझनिंग आणि जी एसचा पूर्ण अभ्यास झाला की पेपर संच सोडवण्यावर भर द्या. परत मुलं तू चुकी काय करतात की पेपर संच सोडवताना आज एक पेपर सोडवला, दुसरा उद्या दुसरा पेपर घेणार, परवा तिसरा पेपर घेणार, ते करतात, बरोबर. पण आधी पहिल्या पेपर म्हणजे माझ्या कुठे चुका झाल्या त्या मी कुठे मिनिमाइज करू शकतो याच्याकडे आपण लक्षच देत नाही. आणि प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करताना तुमच्यासमोर एक क्वेश्चन आहे, त्याचे 4 ऑप्शन आहे, बरोबर. ते 4ही ऑप्शन तुम्हाला माहीत असले पाहिजे ॲटलिस्ट प्रॅक्टिस करताना. तर तुम्ही जे 4 ऑप्शन आहे तुमच्याकडे, बरोबर, ते 4ही ऑप्शन तुम्हाला माहीत पाहिजे. सिलेक्टेड आन्सर तर माहीतच पाहिजे, पण उर्वरित 3 हे केव्हा कशासाठी आले आहेत हे माहिती पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही निवडायला येऊ शकाल. आजची पोलीस भरती म्हणजे सर्वसाधारण तुम्ही म्हटलं की मी इकडे फिजिकल 80 घेतो आणि पेपर 80 घेतो, ती राहिली नाही. कारण दिवसेंदिवस लेवल बेरोजगारीमुळे दिवसेंदिवस लेवल खूप वाढलेली आहे पोलीस भरती, त्यामुळे तुम्हाला साधारणतः दोन्हीकडे एक राऊंड ऑफ पकडा तरी 90-95 मार्क घ्यावं लागेल, बरोबर. तुम्ही म्हटलं की मी पेपर 100 out of 100 घेतो, काही मुलं असे पण असतील ज्यांचा पेपर 100 out of 100 असेल आणि लेखी फिजिकल कमी कसं करून चालणार नाही. काही मुलं असे असतील जे मॅक्सिमम असतात, त्यांची शारीरिक 100 out of 100 असते पण लेखीमध्ये बोंबाबोंब, तसंही चालणार नाही. दिवसेंदिवस पेपरची लेवल जी आहे ती पण वाढत आहे. आता मी मुंबईचा पेपर बघितला त्या दिवशी, त्यात तर सीसॅट पॅटर्न विचारला आहे, अ बरोबर, अ ब बरोबर, अ ब ग बरोबर, बरीपैकी सर्व बरोबर. जे मी आता थोड्या वेळा आधी बोललो तुम्हाला की तुम्हाला 4ही ऑप्शन माहिती पाहिजे, त्यातलाच हा प्रकार होता. जर तुम्हाला 4ही ऑप्शन माहिती नाही तर तुम्ही तिथे गेला तुमचा मार्क केला. तर अशा प्रकारे तुम्ही तयारी करा फिजिकल लेखी चाचणीची. राहिला प्रश्न शारीरिक चाचणीचा. शारीरिक चाचणीमध्ये सर सांगतीलच तुम्हाला, मी पण थोडंसं ब्रीफ करतो तुम्हाला. मी जेव्हा इंजिनिअरिंग नंतर माझ्यासमोर पर्याय नव्हता, माझं प्लेसमेंट झालेलं नव्हतं कुठे, तर
मला सरळ सेवा भरतीशिवाय पर्याय नव्हता माझ्यासमोर, तर तेव्हा मी इकडे आलो. माझी फिजिकल त्यावेळेस इतकी काही उत्कृष्ट नव्हती, पण मला माहीत होतं माझ्यापुढे पर्याय नाही, त्यामुळे मी दिवसातून दोन वेळा प्रॅक्टिस करायचो, सकाळी दोन तास सायंकाळी दोन तास. पेपर माझा मॅथ्स रिजनिंग इंजिनिअरिंग असल्यामुळे ओके ओके होतं. मला परत मराठी ग्रामरकडे फोकस करायचं होतं, इकडे फोकस केलं. तुम्हाला 1600 वाढवायची आहे तर 400 200 रिप्युटेशन्स वाढवा तुम्ही, आणि खूप ब्रेक न देता 400 एक लॅब झाली तुमची लगेच. एक कारण एक वेळ ठरवून घ्या की 1:20 1:25 माझी एक लॅब आली पाहिजे. त्याच्यानंतर तेवढा रेस्ट घ्या, रेस्ट म्हणजे जस्ट काइंड ऑफ जॉगिंग, आणि परत जोमानी परत ते 1:25 परत अशा रिप्युटेशन वाढवा. निदान तुम्ही 7-8 रिप्युटेशनपर्यंत ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुमची 1600 आउट ऑफ होईल. 100 लॉंग जम्प परत 100 डिपेंड आहे तुमच्या, ह्या सगळ्या एकमेकाला संलग्न गोष्टी आहेत तुमच्यासोबत. बरोबर, फिजिकलबद्दल सर अजून चांगली मार्गदर्शन करतील तुम्हाला. तुम्हाला संधी सांगायच्या पोलीस खात्यात, तुमच्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना सायबरमध्ये क्युरॉसिटी असेल. आता जे सायबर क्राईमचे गुन्हे वाढत आहेत सायबर क्राईम, बरोबर, त्यात क्युरॉसिटी असेल तुम्हाला की आरोपींना पोलीस कसे पकडतात, तर तुम्हाला पोलीस खात्यात रुजू झाल्यानंतर सायबर सेलमधून एक ऑप्शन असते, तुम्ही तिथे जाऊ शकता. एक वेलफेअर ब्रांच म्हणून असते, तुम्हाला जर लोकांचं किंवा पोलीस खात्याचे आपले अमलदार आहेत त्यांचं कल्याण व्हावं असं तुम्हाला वाटते, कुणाचा मृत्यू होतो काही होतो तर त्यांचं तुम्हाला वाटते की चांगलं व्हावं आपल्याकडून, तर ते तुम्हाला एक ब्रांच असते वेलफेअर ब्रांच, तुम्ही तिथे जाऊ शकता. बिनतारी संदेश विभाग, कोणाला कम्युनिकेशन म्हणजे लोकांसोबत कम्युनिकेशन किंवा पोलीस स्टेशनशी कम्युनिकेशन जे असतं आपलं वॉकी टॉकी आणि वायरलेस सेटवर बनते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्याच्यात इंटरेस्ट असेल त्या फील्डमध्ये तुम्ही तिकडे जाऊ शकता. हा भरपूर संध्या तुमच्यासोबत एकदा पोलीस खात्यात रुजू झाल्यावर तुमच्यासमोर अवेलेबल आहे. मी परत मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही जरी पोलीस खात्यात रुजू झाले आज उद्या तुमच्या विनंतीवर झाले तुम्ही, तरी तुम्ही तिथे थांबू नका. तुमच्याकडे नंबर ऑफ ऑप्शन्स पुढे आहेत, तुम्ही डिपार्टमेंटल PSR देऊ शकता, 4 तुमची सर्व्हिस झाली तर तुम्ही ग्रॅज्युएट आहात तर 4 सर्व्हिस लागते तुम्हाला, आणि जर तुम्ही 12th असाल तर तुम्हाला 5 सेवा द्यावी लागते. त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंटल PSR म्हणून एक असतं ते देऊ शकता, खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक, त्या परीक्षेसाठी अभ्यास करा तुम्ही. आणि आपला अभ्यास हा कायम सुरू ठेवा, जे आपण पोलीस खात्यात लागलो आणि संपलो इथपर्यंत विचार करू नका. जेव्हापर्यंत तुमच्याकडनं होते तेव्हापर्यंत तुम्ही हायर ऑपॉर्च्युनिटी विचार करा. STI अभ्यास करा, ASO करा, PSO करा, डायरेक्टसाठी करा, तुम्ही डिपार्टमेंटल खात्यांतर्गत नक्कीच व्हा. ह्या सगळ्या संधी आहेत. आणि राहिला प्रश्न आव्हानेचा, आव्हानाबद्दल विशेष सांगणं म्हणजे पोलीस खात्यात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला आपलं घर बाजूला ठेवून 24 ड्युट्या करावी लागतात. हे बऱ्याच आज आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून दिलीप मेंढेकर सर येणार होते, पण वेळेवर त्यांना वर्धेला जावं लागलं. SRPFमध्ये जे आता त्रिपुराच्या मशीनचं प्रकरण झालं त्यामुळे SRPFची कंपनी स्टँडू आहे, त्याच्यामुळे त्यांना वेळेवर वर्धेला जावं लागलं. हा असेच प्रकरणं पोलीस खात्यात लागल्यावर तुमच्यासमोर येत असतात. मी साधारणतः आता 4-5 झाले सर घरची दिवाळी केली नाही नागपुरात असून सुद्धा. त्याच्यामागे कारण एक असं की आपले राज्यपाल महोदय बनवारीलाल पुरोहितजी सर, त्यांची कडमेश्वरला एक कंपनी आहे, ते त्या कंपनीत पूजा करायला प्रत्येक दिवाळीच्या दिवशी येतात. त्यांचं स्वतःचं म्हणणं असतं की मला सिक्युरिटी नका देऊ बाबा, तुम्ही आपापली दिवाळी साजरी करा, पण शासकीय प्रोटोकॉल ZPlus सिक्युरिटी असल्यामुळे त्यांना जे सुरक्षा आम्हाला द्यावी लागते द्यावीच लागते. प्रत्येक दिवाळीला मला घरी जायला 10 रात्री, तेव्हापर्यंत पूजा होऊन गेली असते. तर असे बरेच आव्हानं असतात. आज तुम्ही नागपुरात आहात तर कदाचित येऊ शकाल, पण तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात लागले तर हे जरा कठीण जातं. महिलांसाठी थोडं आणखी थोडं कठीण आहे, म्हणजे आपलं घर सांभाळून घरचे कामं करून मुलाबाळांना सांभाळून इकडे ड्युटी करणं इट्स नॉट अ इझी टास्क. मुलांना अवघड जातं, तरीही मी म्हणतो
तुम्ही खूप म्हणजे हिम्मतवान आहात की तुम्ही इतकं सगळं माहीत असून सुद्धा त्या मार्गाने जात आहात तुम्ही. मिक्स बिगिन करेज. ठीक आहे, आता शारीरिक चाचणीबद्दल तुम्हाला सर मार्गदर्शन करतील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. हां, प्रश्न विचारा. काही प्रश्न असतील तर विचारा सर. तुम्हाला ग्राउंड संदर्भात, लेखी परीक्षे संदर्भात काही असतील तर तुम्हाला. उभे राहून विचारा. नाव सांगा. पेपरचं टाइम मॅनेजमेंट. ठीक आहे, पेपरचं टाईम मॅनेजमेंटबद्दल बसा. थोडंसं मी सांगतो तुम्हाला की मी जे तुम्हाला म्हटलं की 75 मार्क्स जे आहे ते लिमिटेड बुक्स आहेत आणि यू मस्ट बी प्रिपेअर फॉर दॅट. ते तुम्हाला आलंच पाहिजे. बिलकुल, किती कठीणता कठीण प्रश्न विचारतो तुम्हाला आलाच पाहिजे. समजा तुमच्यापैकी काही लोकांचं असेल की मराठी ग्रामर खूप स्ट्रॉंग असेल, काही लोक असे असतील त्यांचं मॅथ्स खूप स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही तसं डिवायडेशन करा की 25 मार्काचं मराठी ग्रामर आहे माझं, हे माझं हार्डली 10 मिनटात सॉल्व होऊन गेलं पाहिजे न चुकता. जो आपला स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला आणखी स्ट्रॉंग करायचा. समजलं? मराठी ग्रामर आहे, 25 मार्क्स तुमचं 10 मिनटात होऊन जायला पाहिजे. आता तुमच्याकडे 50 मिनटं उरले आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला थोडीशी कठीण लेवल मॅथ्सची जात आहे समजा, तर मॅथ्सला तुम्ही 15 मिनटं द्या. म्हणजे अचूक तुमचे 15 मिनटात 25 प्रश्न सॉल्व होऊन गेले पाहिजे. मग उरले रिझनिंग आणि जो तुमचा कठीण पार्ट आहे याच्यासाठी तुमच्याकडे 60 मिनटापैकी 40 मिनटं तरी शिल्लक असले पाहिजे. बरोबर, याच्याने तुमचं टाईम मॅनेजमेंट प्रॉपर होईल. आणि जसं मी आधी बोललो की क्वेश्चन पेपर सॉल्व करून बघा. क्वेश्चन पेपर सॉल्व करताना तुम्हाला चारही पर्याय माहिती असले पाहिजे, मग तुम्हाला पेपरमध्ये काही गंभीर नसणार आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न? आणखी विद्यार्थ्यांना कोणाचे काही प्रश्न? तुम्हाला काही विचारा, बिंदास विचारा. ठीक आहे, थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद स्वप्निल सर. स्वप्निल सरांचं विशेष सरांनी सांगितलं की सरांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे. आज आमची मान्यता अशी असते की इंजिनिअरिंग झालेलं आहे तर आम्ही पोलीस खात्यात किंवा पोलीस कॉन्स्टेबल किंवा या खात्यात कशाला, आम्ही दुसऱ्या काही कंपनीत जाऊ काहीतरी वेगळं करू. परंतु सरांनी सांगितलं माझ्याकडे पर्याय नाही आहे. त्यांनी तिथे एकदम क्विक निर्णय घेतला की मी आता काहीतरी करायचं आणि पटकन फिजिकलची तयारी करायची, लेखीची तयारी करायची आणि सरकारी नोकरी मिळवायची. हा धाडसी निर्णय घेतला काहीही असं म्हणजे फालतू मनात गोष्टी न येता. तर त्यांचं खूप खूप हे प्रेरणादायी आहे ही गोष्ट तुमच्यासाठी मित्रांनो. यानंतर मी आपले फिजिकलचे कोच श्री अभिषेक मैतागे सर यांना विनंती करतो की तुम्हाला शारीरिक बद्दल मार्गदर्शन करावं. गुड आफ्टरनून. शारीरिक बद्दल बोलायचं आहे तर बोलणं तर कठीण आहे, पण शारीरिक ते असं आहे की ग्राउंडवर करून दाखवावं लागते सर्वांकडून. ठीक आहे, सरांनी सांगितलं सर्वात मेन प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे काय कोणी सांगेल का? मी माझ्या स्टुडंटला ते नेहमी विचारत असतो प्रॅक्टिस म्हणजे काय. एकच गोष्ट परत परत रिपीट रिपीट जोपर्यंत आपल्याला ती येत नाही तोपर्यंत आपल्याला ती करावं लागतं, त्याला म्हणतात आपण प्रॅक्टिस. आणि आता आला प्रश्न फिजिकलचा. फिजिकलला टोटल इव्हेंट किती? आतापर्यंत पहिले पण तेच चालत आलं आहे पोलीस भरतीमध्ये आणि समोर पण चालेल. फक्त लॉकडाऊन जे लागलं 2 वर्षासाठी त्याच्यात पोलीसवाल्यांनी पहिले पेपर घेतला त्यानंतर फिजिकल घेतलं. पण पहिले पण तेच चालत होतं आणि आता येणाऱ्या भरतीला पण आणि समोर पण तेच चालेल की पहिले फिजिकल राहील आणि नंतर पेपर. आता फिजिकलला इव्हेंट किती मुलांना? पहिले मुलांना कधीही 5 इव्हेंट असतात पोलीस भरतीत. ते म्हणजे काय? 1600 मीटर पहिला इव्हेंट, दुसरा इव्हेंट 100 मीटर, तिसरा इव्हेंट शॉर्टपट, चौथा इव्हेंट लॉंग जम्प आणि 5वा इव्हेंट पुलअप्स.
सगळ्यात पहिले मी स्टार्ट करीन पुलअप्स पासून, लहान इव्हेंट पासून आपण स्टार्ट करू। आता पुलअपचा मार्ग किती? 100 मार्गाचा जर फिजिकल आहे, टोटल आपल्याकडे आहे 5 इव्हेंट। पहिला इव्हेंट कोणता? पुलअप घेऊ आपण, सगळ्यात लहान इव्हेंट। किती मार्ग प्रत्येक इव्हेंटला? 20 20 20 20 आणि 20। आणि सगळ्यात हार्ड इव्हेंट कोणता? 1600 मीटर। तुम्ही एवढे घाबरता का 1600 मीटरला? हेच विचारायचं। माझ्यासाठी तर पूर्ण इव्हेंट इझी आहे, तसं तुमच्या लोकांसाठी पण पूर्ण इव्हेंट इझी पाहिजे। ठीक आहे, सरांनी जे सांगितलं एका सायकलला 2 पायडर आवश्यक आहे, तसंच फिजिकल पण इम्पॉर्टंट आहे आणि पेपर पण। आता मी खूपसे विद्यार्थी बघितले सर, आधी फिजिकल आहे ना, आधी मी फिजिकलचा क्लास लागेल, जेव्हा मी फिजिकलला क्रॅक करेल त्यानंतर मग मी पेपरचा अभ्यास करेल, पण असं शक्य आहे का? काहीच नाही। मग जेवढं पण आपलं फिजिकल इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपल्याला पेपर कडे पण थोडं लक्ष द्यावं लागेल। एकाच कडे भार देऊन होणार नाही। तुम्ही एका गाडीवर एका साईडला लोड ठेवा, ती गाडी त्याच साईडने जाईल, दुसऱ्या साईडला ती लक्ष देणारच नाही। चला सगळ्यात पहिले आपण पहिला इव्हेंट स्टार्ट करू, पुलअप्स। पुलअप मध्ये कसं असते, जो 20 25 किंवा 25 च्या अबव जो कोणी पुलअप्स मारते त्याच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे, पण जो व्यक्ती नवीन आहे एनर्जी ग्रोईंग अप, ज्याला आमच्या फिजिकल नुसार आम्ही जे नाव देतो शोल्डर स्ट्रेंथ पुलअपसाठी, ठीक आहे, एक एक पुलअप्स इम्पॉर्टंट आहे। 5 पुलअप जर माराल तुम्हाला तर 0 मार्क आहे, 6 माराल तर मग 2 मार्क मिळेल, पण 10 माराल तर आउट ऑफ मार्क। ते कसे मारायचे मी सांगेन। पुलअप्स करताना एका वेळेस 2 विद्यार्थ्यांना समोर बोलावतात पोलीस भरतीमध्ये। पुलअप अप झाल्यावर कंटिन्यू 10 मारावं लागते, पण आपली पोझिशन कशी पाहिजे, हात पूर्ण सरळ, हात जर बेंड राहिला तर पोलीस जे कर्मचारी तिथे आपल्याला जे मार्क देतात ते काउंट होणार नाही। तर आपण जर अर्धी मारली आणि परत वर गेलो तर आपल्या बॉडीतली एनर्जी कमी होईल का वाढेल? कमी होईल। मग कमीत कमी एनर्जी मध्ये आपल्याला 10 मारायची आहे, जे नवीन आहे त्यांना तर खूप मोठी गोष्ट आहे 10 पण मारणं, म्हणून चांगलंही मारायची। हात पूर्ण अप झाल्यावर आपली जी चीन आहे ज्याला आपण हात पकडतो त्याच्यावर आपली चीन येणं आवश्यक आहे, आणि खाली आल्यावर आपले हात पूर्ण सरळ राहणं आवश्यक आहे। काउंटिंग किती होईल? 1। ठीक आहे, जर 10 काउंटिंग जर समोरच्या व्यक्तींनी जर केले तर समजून जायचं आपल्याला आउट ऑफ मार्क आहे, त्यांनी जेव्हा अप म्हटलं तेव्हाच अप व्हायचं। आधी अप झालं तर तुमचा स्टॅमिना काय होईल बॉडीतला कमी होऊन जाईल, आणि कमी स्टॅमिनामध्ये आपल्याला पूर्ण 10+ मारणं आवश्यक आहे, तरच आपल्याला 20 मार्क मिळेल। सेकंड इव्हेंट कोणता आहे? शॉर्टपट। शॉर्टपट साठी पण मुलांना त्यांचं मेजरमेंट, फाउल्स आणि किती थ्रो मिळतात एका पर्सनला हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। आता पोलीस भरतीमध्ये शॉर्टपट साठी किती इव्हेंट किती वेळा फेकायला चान्स मिळेल? 2 वेळा। पण जनरली 90% मुलं काय करतात, पहिला फाऊल करतात आणि दुसरा इव्हेंट दुसरा चान्स शो करतात। पण जनरली आता माझा जो क्लब आहे मी माझ्या मुलांना तेच शिकवतो सर, फर्स्ट अटेम्प्ट इज लास्ट अटेम्प्ट, कारण कसा हर एक इव्हेंट इम्पॉर्टंट आहे। जर पहिला अटेम्प्ट तुम्ही जाणबुजून फाऊल केला तुम्हाला माहित आहे आपला पॉवर वाढेल नंतर आणि सेकंड अटेम्प्टला तुम्ही आउट ऑफ फेकाल, पण इन केस सेकंड अटेम्प्ट चुकून फाऊल झाला 0 मार्क, मग 4 इव्हेंट तुमच्या काहीच कामाचे नाही राहिले, तुमच्या वर्षभराची मेहनत गेली, पूर्णच भरतीत कामात नाही राहिली। म्हणून फर्स्ट अटेम्प्ट इज द लास्ट अटेम्प्ट, हेच पकडून चालायचं, मुलगा असो किंवा मुलगी असो। पण जरी 8 मार्क मिळाले 10 पैकी, जरी 5 मार्क मिळाले तरी चालते, 0 चांगले की 5 मार्क चांगले? 5 मार्क चांगले, 0 तर काहीच कामाचं नाही, तुमची भरतीच गेली पूर्ण वर्षभराची। तुम्हाला माहित आहे भरती भरती पण किती किती वर्षांनंतर निघते, आणि त्या भरतीमध्ये पण किती जण प्रॅक्टिस करतं। आणि दुसरी गोष्ट सरांनी सांगितलं ते तुम्हाला एक सांगेल, कधी पण भरतीला जर टाइम आहे कधी पण एकच वेळा प्रॅक्टिस करायची, एक तर सकाळी किंवा सायंकाळी। ऐकून घ्या पहिले मी काय बोलतो, भरती जर थोडी लेट आहे 3 महिने 4 महिने फॉर्म निघालेले आहे तुम्ही फॉर्म भरा, पण तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस एकच टाइम करायची आहे, सकाळी किंवा सायंकाळी। कारण जर तुम्ही 2 टाइम प्रॅक्टिस केली तुमच्यामध्ये एनर्जी डेव्हलपिंगचा वेळच नाही राहणार, तुम्ही आपली सकाळी तर एनर्जी देऊन दिली प्रॅक्टिसला, मग सायंकाळी जो वेळ राहतो रात्रीला तो तुमचा एनर्जी डेव्हलपिंगचा वेळ राहतो। आणि नंतर जर तुम्हाला माहिती आहे आपला आयकार्ड आलेला आहे, आता अजून आपल्याकडे 28 दिवस 1 महिना बाकी आहे, तेव्हा तुम्हाला दोन्ही वेळ प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। जर तुम्ही रोज जर म्हणाल का मला सकाळी पण प्रॅक्टिस करायची आहे संध्याकाळी पण प्रॅक्टिस करायची आहे, तुमच्यामध्ये ग्रोथ स्टॅमिना जो राहतो तो ग्रोअप होणारच नाही,
तो तुम्हाला एक एक दिवस प्रैक्टिस करून आपला स्टॅमिना ग्रो अप करून ठेवायचा आहे आणि तो जनरेट कधी करणार जेव्हा प्रैक्टिस आपला भरती जेव्हा जवळ येईल तेव्हा तुम्हाला तो जनरेट करायचा आहे कळलं झाला तिसरा इव्हेंट लॉन्ग जंप दोन इव्हेंट झालेले तिसरा इव्हेंट लॉन्ग जंप हा दुसरा इव्हेंट जरी सांगितलं नाही थ्रो कसा फेकायचा बघून शॉर्टपट साठी त्याचे रूल्स रेग्युलर असतात तुम्हाला कुठून यायचं आहे त्या सेक्टरवर शॉर्ट कसा फेकायचा आहे फेकल्याच्या नंतर तुम्हाला मागे कसा निघायचा आहे हे बोलून तर मी सांगू शकणार नाही कारण की तुम्हाला तेवढं काही नॉलेज नाही हा त्या व्यक्तीचा रेडियस कशाला म्हणतात डायमीटर कशाला म्हणतात सेक्टर कशाला म्हणतात किती मीटरचा जो सेक्टर असतो हे तुम्हाला माहित नाही पण हे जनरली मी तुम्हाला जर एक दिवस मी बोलावलं माझ्या ग्राउंडवर तर मी तुम्हाला सगळ्यांसमोर ते पूर्ण समजावून सांगेल आणि फेकून दाखवेल की कसं फेकावं लागतं ठीक आहे कारण का सगळ्यांचा बॉडीचा स्टॅमिना वेगवेगळा असतो कोणी जर आउट ऑफ गोळा फेकत असेल आणि आपला चालला नाही तर त्याची प्रॅक्टिस कशी करायची डायरेक्ट सेक्टर मधून शॉर्ट फेकायचा असा कधीच नाहीये डिप्स आहे पुलअप्स आहे वन हँड डिप्स आहे ब्रॉड डिप्स आहे डायमंड डिप्स आहे त्या सगळ्या डिप्स मारून ब्रॉड आहे पुलअप्स आहे डंबल्स आहे या सगळ्या ऍक्टिव्हिटी करूनच मग नंतर तो तुम्हाला शॉर्ट फेकणं इझी होईल कारण जनरली जो नवीन व्यक्ती राहतो सर शॉर्ट त्याला खूप हेवी वाटायला लागतो जर आपण त्याला डिप्स मारून डंबल्स मारून रॉड घेऊन गिअप घेऊन त्या ऍक्टिव्हिटी जर त्याला 10-15 किलोचा जर त्याला आपण ऍक्टिव्हिटी दिली तर 7.260 किलोचा जो गोळा आहे मुलांचा तो त्यांना खूप इझिली वाटायला लागतो पण मुलं यांच्याकडे लक्ष देतच नाही राहिला तिसरा लॉन्ग जम्प लॉन्ग जम्प आणि 100 मीटर हे कॉम्बिनेशन मेथड म्हणतो आम्ही कारण 100 मीटरला पण तुम्हाला ऍट अ वन टाइम क्विकली स्पीड घ्यायची जागेवरून आणि फिनिशिंग होतपर्यंत तुम्हाला त्या स्पीड मध्ये धावावं लागतं सेम अटेम्प्ट तुम्हाला लॉन्ग जम्पवर करायचा लागतं कारण जो रनवे असतो तो 42-45 मीटरचा रनवे असतो आणि जे जम्पिंग फीट आहे तिथून 1 मीटरवर एक पाटी असते ती पाटी राहते लांब 15 मीटरची त्या पाटीवरून तुम्हाला जम्प घेऊन जम्पिंग फीटवर जम्प करावं लागतं पण जम्प करत असताना तुमचा बॉडीचा जास्तीत जास्त भाग समोर असणं गरजेचं आहे कारण जम्प झाल्यावर जर तुमची बॉडी मागे आली तर तुमच्या बॉडीचा जो शेवटचा पार्ट टच राहील जम्पिंग फीटवाला तिथून तुमचा डिस्टन्स काउंट करेल म्हणून जास्तीत जास्त समोर जम्प करणं गरजेचं आहे वन लेग जम्प करणं गरजेचं आहे प्रॅक्टिस करा वन लेग जम्प ब्रॉड लेग जम्प स्टँडिंग ब्रॉड जम्पची प्रॅक्टिस करा मेडिसिन बॉलची प्रॅक्टिस करा तर हे लॉंग जम्प मध्ये तुम्हाला कामात येईल राहिला चौथा 100 मीटर 100 मीटर तुम्हाला माहित आहे शॉर्ट डिस्टन्स मध्ये 100, 200, 400 आणि आताच्या जनरेशन मध्ये 800 मीटर शॉर्ट डिस्टन्सला येत आहे हे चारही जे डिस्टन्स आहे पण पोलीस भरतीला आपल्याला 100च आहे ठीक आहे पीएसआय वाल्यांना 200 असतात मुलींना 100 मीटर जे आहे ते तुम्हाला क्विकली डिसिजन घ्यावं लागतं स्टार्टिंग पासून फिनिशिंग पर्यंत जेवढं तुमच्या बॉडीमध्ये स्टॅमिना आहे फुल फोर्स त्या फोर्सनी धावायचं पिकअप घ्यायचं शेवटपर्यंत फिनिश होतपर्यंत पण जनरली मुलं काय करतात समोरून जर पिकअप घेतला तर त्यांचा स्टॅमिना पुरतच नाही शेवटपर्यंत आणि कुठून कुठपर्यंत स्टेपिंग घ्यायची कुठून कुठपर्यंत फोर्स लावायचा जनरेट कुठून करायचं हा स्टार्ट दिल्याच्या नंतर कोणत्या सेकंडनी आपल्याला कोणता पाय समोर पाहिजे कोणता नाही तर हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ग्राउंडवर करून दाखवेल आणि तिथे जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल आता सगळ्यात शेवटचा राहिला टप्पा आपला आहे 1600 मीटर रन आणि मुलीचा आहे 800 मीटर रन 1600 मीटर रन म्हणजे हे तुमच्या डायटिंगवर आणि खाण्यावर खूप मोठा फरक पडतो मी काय खायचं काय नाही खायचं आपल्याला वेट लॉस करायचं आहे का आता खूप जे विद्यार्थी येतात सर मला भात खाणं गरजेचं आहे का भातावरून मी म्हणतो तुम्हाला जेवढी भूक लागते तेवढं जेवा कारण तुम्ही जे ग्राउंडवर प्रॅक्टिस करता आपण तर देऊन राहिलो ना आपल्या बॉडीची प्रॅक्टिस मग ते आपल्याला वापस पण तर पाहिजे ना नॉनव्हेज खात असाल तर खूपच छान आहे फक्त एवढंच आहे सकाळी उठून दूध अंडे केळ दुपारी जेवता असताना कच्चं पनीर हे पण तुम्ही खाऊ शकता आपल्या बॉडीला खूप गरज आहे नॉनव्हेज का बुधवारी रविवारी कारण आपण जे प्रोटीन आहे मेन प्रोटीन आहे जे आपण ग्राउंडवर जे आपला बॉडीचा जो एफर्ट देतोय तो आपल्याला वापस मिळतच नाही आणि राहिला 1600 मीटर आता सरांनी सांगितलं 400 मीटरचा रिपिटिशन 800 मीटर मेन त्याच्यात एक मी ऍड करीन 1000 मीटरची रिपिटिशनची प्रॅक्टिस करायची 1000 मीटर 3 मिनिटांमध्ये 1000 मीटरची प्रॅक्टिस किती मिनिटात कराल 3 मिनिटात मग राहिला आपल्याकडे वेळ किती 2 मिनिट 10 सेकंड ठीक आहे 3 मिनिट की अगर 1000 मीटर की प्रैक्टिस की तो बाद में अपने को टाइम कितना मिलेगा 2 मिनिट 10 सेकंड अपने पास टाइम बचेगा और
रनिंग कितना बचेगा? सिर्फ 600 मीटर, कितना इजी है, लेकिन इसके तरफ कोई ध्यान देता ही नहीं। 400 मीटर की प्रैक्टिस करेंगे 120, 115 ये सफिशियंट है। 800 मीटर की भी प्रैक्टिस करेंगे, कितना है ना, 240 है और 250। 250 वही तुम 1000 मीटर के 3 मिनट में अगर प्रैक्टिस करते हो, रोज दो दो रिपीटेशन भी मारे 1000 मीटर के, बाद में आपके पास टाइम कितना बचता है, 2 मिनट 10 सेकंड, और वो उतने टाइम में आपको सिर्फ 600 मीटर दौड़ना है। कोई बड़ी बात नहीं, 1600 मीटर बहुत इजी है, लेकिन आप सब जन 1600 मीटर से ही डर जाते हो। तो आपका डेली रूटीन चेंज करो, हर एक दिन मौका है कि मुसीबत है, हर एक दिन क्या है, मौका है कि मुसीबत है, मौका है, लेकिन आप मुसीबत की तरह जीते हो। हर एक दिन आपके लाइफ में बहुत इंपॉर्टेंट है, पेपर भी इंपॉर्टेंट है, फिजिकल भी इंपॉर्टेंट है, दोनों तरफ ध्यान दो। हर आज जो आपने प्रैक्टिस की कर लो, प्रैक्टिस आपको रिपीट नहीं करना है। आज अपन ने शॉर्टपट अगर फेंका है तो अगले दिन लॉन्ग जंप की प्रैक्टिस करना है, शॉर्टपट की नहीं, क्योंकि वो यूटिलाइज करने के लिए वो एक दिन रह जाता है। डे बाय डे आज 1600 या 800 मीटर की प्रैक्टिस की तो कल ऑनली रिपीटेशन करना है 120 मीटर, 150 मीटर, 200 मीटर, सिर्फ रिपीटेशन, और रोज अलग अलग प्रैक्टिस करो। सर इसके ऊपर अगर आपको कुछ देखना है, दौड़ते कैसे बच्चे लोग, कहाँ से रिपीटेशन स्टार्ट करना है, शॉट कौन से हाथ में पकड़ना है, कैसे पकड़ना है, कैसे देखना है, ये सब आपको मैं मेरे ग्राउंड पर आपको एक बार बताऊंगा। थैंक यू। आपल्या राज्यभरातील विद्यार्थी मार्गदर्शन अटेंड करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की सरांनी दोन्ही आपल्या मार्गदर्शकांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस भरती ही गाडीची दोन चाकं आहे, की ग्राउंड प्रॅक्टिस पण आवश्यक आहे आणि लेखी परीक्षा पण आवश्यक आहे। अनेक विद्यार्थी आम्हाला फोन करतात, सर पहिले ग्राउंड राहील लेखी राहील, आम्ही त्यांना सांगतो या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून की तुम्ही याचा विचारच करू नका, पहिले ग्राउंड होईल की लीग होईल, तुम्ही फक्त आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करा, काहीही पहिले जर झालं वेळेवर काही निर्णय समजा बदललेही तर यू शुड बी रेडी। तर त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत। जे विद्यार्थी विदर्भातून आणि महाराष्ट्रातून ऐकत आहे आमचं मार्गदर्शन, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना जर फिजिकलची तयारी करायची असेल तर अभिषेक वैतागे सर आमच्याशी 1 वर्षापासून संपर्कात आहे, अनेक वेळा मार्गदर्शनाला येतात, तर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। तुम्ही नागपुरात येऊन आपली फक्त तुम्हाला एक राहण्याची व्यवस्था, जेवणा खाण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागेल, तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन अभिषेक वैतागे सरांकडून मिळेल। जे विद्यार्थी नागपुरात आजूबाजूच्या तालुका केंद्रावर वरील आहे, काटोल, उमरेड, सावनेर या भागातले असतील कोणी, किंवा गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातले विद्यार्थी असतील, आणि आता आमचा तर अनुभव असा आहे की आम्हाला रत्नागिरीपासून फोन येतात, आम्हाला नांदेड, औरंगाबाद, जालना, इवन पनवेल, इकडे मुंबईपासून की सर तिथे येऊन आमचा लेखी होईल, आमचा ग्राउंड भेटेल का आम्हाला। तर आता आमच्याकडे म्हणजे सर आमच्या संपर्कात आहे पण असं म्हणजे अधिकृतपणे सांगता येणार नाही, पण म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमचं एक ग्राउंड प्रॅक्टिसची जर असली तर तेही विद्यार्थ्यांना तुमच्याशी जोडता येतील। पण निश्चितच संयुक्त विद्यमानाने सरांचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही सरांशी संपर्क करू शकाल। मित्रांनो, तुम्ही माय करिअरशी संपर्क करा, माय करिअर तुमचा अभिषेक वैतागे सरांशी संपर्क करून देईल, अशा सर्व टिप्स तुम्हाला मिळतील। यानंतर मी विक्रम आकरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला थोडक्यात लेखी परीक्षेचं मार्गदर्शन 3-4 सब्जेक्टचं तुम्हाला सांगतील सर, आणि सर आपल्याला व्याकरण हा विषय शिकवतात माय करिअर मध्ये। जे विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी खास करून सांगतो की मराठी व्याकरण ह्या विषयामध्ये 25 पैकी 25 कसे मार्क्स मिळवायचे हे विक्रम सर सांगतात। आता सद्यस्थितीतच आमचे 11, 12, 13 आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 15-16 कार्यशाळा झाली सर,
खूप प्रचंड रिस्पॉन्स होता, मस्त विद्यार्थ्यांनी एन्जॉय केला, इंटरेस्ट जागृत झाला आणि एक वेगळी स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केली. रिझल्ट आलाच पाहिजे या याच्यावर आपण काम केलं. ते सर तुम्हाला, विक्रम सर कशी असणार आहे आपली पद्धत आणि आपण काय करावं ते तुम्हाला सांगतील थोडक्यात. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आज प्रियदर्शनी भारतरत्न इंदिरा गांधी यांची जयंती आहे आणि या दिवसाचं औचित्य साधून आपल्या जे भावी मित्रमैत्रिणी जी पोलीस खात्यामध्ये येऊ इच्छितात त्यांच्यासाठीची आपलं स्वयं सामाजिक संस्था आणि आपलं माय करिअर क्लब याच्या संयुक्त विद्यमानेची पोलीस भरती पूर्व परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत आयोजित केली जाईल. या आपल्या कार्यशाळेला उपस्थित आपल्या स्वयं सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या माय करिअर क्लब या क्लबचे अध्यक्ष माननीय विशाल मुख्यमंत्र सर, त्याचप्रमाणे आजच्या ज्या आपल्या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले स्वप्नील हाडगे सर, अभिषेक सर आणि महत्वाची म्हणजे सगळ्यात तुम्ही जे आपल्या पोलीस खात्यामध्ये येऊन आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी आता तुम्ही तत्पर झालेले माझे सर्व मित्रमंडळी. अभ्यास करताना महत्वाचं म्हणजे आता सरांनी सांगितलंच की तुम्हाला फिजिकलची प्रॅक्टिस आणि कशी करावी, सरांनी सांगितलं की पोलीस खात्यामध्ये नेमक्या संधी काय, आव्हानं काय, एकंदरीत सर्व गोष्टी तुम्हाला इथे माहिती झाल्या. मित्रांनो, तर मी तुम्हाला एक अभ्यास कसा करावा मी तुम्हाला याच्यामध्ये लेखी परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला इथे सांगू इच्छितो. तर पोलीस भरतीचा एक पेपर आपण घेतला, प्रश्नपत्रिका जर आपण घेतली तर तुम्हाला प्रामुख्याने आपल्याला अभ्यासक्रम म्हणून त्यांनी चार विषय आपल्याला दिले आहेत. मित्रांनो, एक म्हणजे मराठी व्याकरण, दुसरा आहे गणित, तिसरा आहे बुद्धिमत्ता आणि चौथा आपण म्हणूया सामान्य ज्ञान असं आपण म्हणत असतो. मग प्रत्येक विषयाचं आणि प्रत्येक घटकाचं एक काहीतरी आपल्याकडे मागणं असतं मित्रांनो, की असं म्हणायचं नाही की मराठी व्याकरण म्हणून सोळा सोपं आहे, जी के खूप सपोर्ट केलं नाही तरी चालेल आणि मॅथ्स रिडिंगला आपण बऱ्यापैकी प्रॅक्टिस केली तरी चालेल, असं आपल्या जे तुमच्या मनामध्ये गैरसमज आहे मित्रांनो आता काढून टाका. कारण दिवसेंदिवस ही तुमची जी काही आता परीक्षा, लेखी परीक्षा होणार आहे त्याची काठिण्य पातळी 100% वाढणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आपले मित्र जे म्हणतात की सर पेपर जरा कठीण होता, अरे जरा कठीण नव्हता, तुझी तयारी कमी होती. ठीक आहे ना, मला सांगा आपण एखाद्या परीक्षेचा अभ्यास करतो फक्त जेमतेम अभ्यास करून चालणार नाही मित्रांनो. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला जी प्रश्नपत्रिका येणार आहे आणि जो प्रश्नपत्रिका तयार करताना जे कोणीतरी असेल त्याच्या पलीकडे जाऊन विचार करता यायला पाहिजे मित्रांनो, की त्यांनी अशा घटकावर अमुक अमुक प्रश्न आतापर्यंत विचारले, मग भविष्यात अजून कोणत्या पद्धतीने ते प्रश्न विचारू शकतात इथपर्यंत जर तुम्ही तो अंदाज बांधू शकलात मित्रांनो, तर आणि तरच तुमची निवड त्या संबंधित परीक्षेमध्ये होईल. आपण काय करतो, काहीच करत नाही, कुठेतरी आपलं एखादं सांगतो सिनियर असेल जे लागलेलं काही नाही, तू हे करून टाक, हे वाचून टाक, ती वाचून टाक, बस काही नाही करायचं लागून असं होत नाही मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शकाची नितांत आवश्यकता आहे. का बरं असतं सांगा बरं. ठीक आहे ना, कारण जो मार्गदर्शन करणारा जे तुम्हाला असेल त्याला त्या गोष्टीमध्ये बारकावे माहिती असतात मित्रांनो, की काय तुम्हाला आवश्यक आहे काय तुम्हाला आवश्यक नाही. ठीक आहे ना, म्हणून आपण केल्यानंतर काय होईल, पुस्तक तुम्ही उघडता, उदाहरण आपण घेऊया मराठी व्याकरण आहे, तुम्ही कुठलं तरी एक पुस्तक आणि आहेच आपल्या मार्केटमध्ये बाजारात तुम्हाला अतिशय दर्जेदार पुस्तकं अवेलेबल आहेतच, पण त्यासाठी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन आवश्यकच आहे मित्रांनो. ठीक आहे, मग तुम्ही काय करता सर, बरेच आपल्या मित्रांची असते नाही सर आम्ही पुस्तकं आहेत ना युट्यूबवरचे काहीतरी व्हिडिओ पाहतो आणि करून घेतो, तसं होणार नाही. काय करतात मुलं, एखादं पुस्तक आपल्या बाजारातून घेऊन येतात, सुरुवातीचं पेज उघडतात, तिथून चालले ते आपले पुढं 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 करत शेवटपर्यंत, समजलं काही काहीच नाही. ठीक आहे ना, मग कधीतरी कोणत्या विषयाची काय महत्वाचं आहे हे तुम्हाला कधी कळले, तर त्यासाठी तुम्हाला मागील आतापर्यंत त्या संबंधित खात्यांतर्गत म्हणा की कोणत्याही परीक्षेचं तुम्हाला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, प्रश्नपत्रिका तुम्हाला माहिती पाहिजे. आता उदाहरण आपण घेऊया, एखादा घटक तुम्ही अभ्यासणार आहात, एखादा आपण म्हणू नाम घटक तुम्ही अभ्यासणार आहात व्याकरणाचं, मराठी व्याकरणाचं, मग नाम घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे तुम्हाला कशावरून कळेल रे. जर तुम्ही आधी विचारले त्या घटकावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले हे जर तुम्ही जेव्हा पडताळून बघता, त्याचा अभ्यास करता, तेव्हा तुम्हाला समजतील बरोबर ना. मग असं काही घटक असतो त्या घटकामध्ये असा काही भाग असतो की त्यावर त्यांनी बरेचदा प्रश्न विचारलेले नसतात, की अमुकच भागावर ते वारंवार प्रश्न विचारतात, त्यासाठी प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं आवश्यक असतं आणि तेच महत्वाचं काम जे आपण आपले जे माय करिअरच्या माध्यमातून करत असतो. जी आपली बॅच असते मित्रांनो तिथे काय, आम्ही तुम्हाला जे आतापर्यंत झालेले प्रश्न संच आहेत त्याचं विश्लेषण, ते कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेले आतापर्यंत, त्या सर्वच महत्वाचे, मराठी व्याकरण असू द्या,
गणित असू द्या, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या सर्वच विषयांचं मागील जेवढे काही तुम्हाला प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्याचं आपण विश्लेषण करतो आणि त्यामुळे काय असतं की तुम्हाला त्या विषयाचं नेमकं कुठपर्यंत खुलात जाऊन अभ्यास करायचा एक त्याचा एक आवाका लक्षात येतो, अंदाज आपल्याला घेता येतो मित्रांनो. आणि अशा पद्धतीने जे कोणी अभ्यास करतील त्यांनाच खऱ्या अर्थानं अभ्यास काय असतो आणि कुठपर्यंत आणि किती अभ्यास करावा, नेमका किती अभ्यास करावा हे लक्षात येतं. मग मराठी व्याकरणाचा कसं करतो, प्रत्येक घटक आपण अभ्यासायचे, प्रत्येक घटक अभ्यासल्यानंतर मागील प्रश्नपत्रिकांचा विश्लेषण करून ते सॉल्व्ह करायच्या आणि भविष्यामध्ये त्या घटकावर कसे प्रश्न येतील याचा अंदाज आपण घेत जाऊन एक एक करून आपण अशा पद्धतीनं अभ्यास करायचा असतो. मग तसंच गणित असेल, मग गणितावर कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले आहे, मग तो अभ्यास करताना मग गणिताचं बघा एक आपल्या मित्रांचं असतं की काही घटक जे सोपे असतात ना नुसते त्याची प्रॅक्टिस करतात दिवस रात्र, म्हणजे का सरासरीच करतात दिवस रात्र, काही आलं तरी ते चुकणार नाही देतात, पण असे काही घटक असतात त्या गणितामध्ये ते त्यांना जमत नाही. मग आपला एक मानवी स्वभाव आहे मित्रांनो, जे आपल्याला येतं ना आपण तेच करतो, बरोबर की नाही, जे आपल्याला येतं तेच करतो आणि जी येत नाही ते करत नाही. आणि मग आपल्याला तसंच असतं की आतापर्यंत आपण जे करत होतो तेच आता सुद्धा जेव्हा करत राहू तेव्हा आपल्याला आज सुद्धा तेच मिळेल जे आधी मिळत होतं. समजलं माझी गोष्ट काय, म्हणजे आपण ज्या पद्धतीने तयारी करायला पाहिजे त्या पद्धतीने आपण तयारी केली नाही आणि शेवटी शेवटी सांगतो यार माझा रिझल्ट आला नाही. मग रिझल्ट आला नाही असं म्हणायला म्हणजे कसं जड अंत करताना आपण ते सांगतो, मग त्याच्यासाठी खरे जबाबदार कोण असतो आपण, कारण ज्या पद्धतीची त्या परीक्षेची मागणी आहे ज्या परीक्षेचं ते स्वरूप आहे त्या पद्धतीने मी कुठेतरी तयारी करू शकलेलो नाही, ठीक आहे ना. मग अशी तयारी करण्यासाठी म्हणूनच आपण माय करिअर मध्ये तुम्हाला त्या सगळ्याच गोष्टींचं त्यामध्ये आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणलेली आहे आणि त्या पद्धतीने जी खरंच काय मागणी आहे परीक्षेची आणि आपल्या विद्यार्थ्यांना काय गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण माय करिअरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही इथे देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो, ठीक आहे. त्या पद्धतीने गणित झालं, त्यानंतर सामान्य ज्ञानाकडे एक मुलांचा एक गैरसमज असतो, सर एवढे सारे विषय आहेत ना पॉलिटी करू का, ग्रामीण प्रशासन कसं करायचं, इतिहास विचारलं जातं, भूगोल आहे, विज्ञान आहे. मग मला सांगा रे, आता एक आपल्याला लक्षात आहे, आता त्यांना पण समज आहे तेवढी की यार एवढे मोठे विषय आहे आणि मुलांना काही काही विचारता येईल का, बरोबर ना, जे पेपर सेट करणार असतो मग त्याच्यातही त्यांनी काहीतरी निवडत एक काहीतरी क्लू दिलेलं असतं आपल्याला की अमुक अमुक घटकावर त्यांनी बऱ्याचदा ते प्रश्न रिपीट करत असतात. मग हे कधी कळेल आपल्याला, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यानंतर. सरांनी सांगितलंय अभ्यास कसा करायचा, नुसता एक प्रश्न आपण वाचतो, बाजारामध्ये बरेच प्रश्न संच तुम्हाला दिसतील, मग आपण काय करतो प्रश्न वाचतो आणि बरोबर उत्तर कोणतं ठीक चालतं पुढे, बरोबर उत्तर कोणतं ठीक चालतं पुढे, त्याला अभ्यास म्हणत नाही मित्रांनो, ती फक्त एक काहीतरी आपण केलेली कृती आहे, त्याला काहीतरी आउटपुट देणार आहे ती कृती नाहीये. मग काय करायचं असतं, एक प्रश्न आहे त्याला चार पर्याय देतात दिलेले असतात, त्याच्यातलं एक योग्य असेलच परंतु बाकीचे जे तीन पर्याय आहेत ते याचं उत्तर का असू शकलं नाही, म्हणजे त्याच्या खुलापर्यंत जाऊन आपल्याला ते कळायला पाहिजे की याचं उत्तर हे आहे आणि हे का नाही. आणि ते शिल्लक जे तीन पर्याय दिलेले असतात ते सुद्धा त्या प्रश्नाशी निगडीतच काहीतरी असतं माहिती त्यात ना, त्या सर्वच प्रश्नांची चिरफाड आपल्या शब्दात म्हणूया ते आपल्याला करता यायला पाहिजे आणि तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं आपण आपल्या अभ्यासाला लागलो असं होईल, ठीक आहे ना. मग अशीच तयारी आपण इथे करून घेतो तुम्हाला, म्हणजे काय करतो आम्ही खूप सारी आता बघा मित्रांना नाही झालं, म्हणजे बऱ्याच तुम्ही प्रश्न समजून पण सॉल्व्ह करत असाल कुठल्या पण क्लासेसच्या वगैरे, ते आपण कुणाचे वाईट आहेत किंवा काय असं मला नाही म्हणायचं आहे, पण जे आम्ही इथे तयार करतो आपली टीम जी तयार करते त्यातनं बघा मित्रांनो आपल्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रिया दिसतील, खरंच सर तुमचा जो प्रश्न सांगितला होता अतिशय दर्जेदार होता आणि खूपच आम्हाला फायदा झाला. तुम्ही जाऊन बघा मित्रांनो आपली माय करिअरची वेबसाईट आहे ती तुम्हाला दिसते पुढे, तिथे जा आणि तुम्ही पडताळून पहा, ठीक आहे. मग अशा पद्धतीने आम्ही आपलं पूर्णपणे तयारी जी म्हणतो ना आपण, तयारी म्हणजे काय, फक्त तुम्हाला परीक्षेपुरतं तयारी आम्हाला नाही करून द्यायची तर तुम्हाला त्या परीक्षेच्या निवड यादीमध्ये तुमचं नाव असेल, ठीक आहे ना, अशा पद्धतीची आपल्याला पाहिजे. आणि मी नेहमीच म्हणत असतो आपल्या लेक्चरमध्ये आम्हाला गर्दी नको, आम्हाला गर्दी लोक पाहिजे कारण गर्दी लोकांमुळे ती वर्दी जास्त शोभून दिसते, बरोबर ना. हा म्हणून मित्रांनो त्याच पद्धतीने तयारी सुद्धा असली पाहिजे. स्वयंच्या लोगोमध्ये तुम्हाला दोन हात दिसतात मित्रांनो, बघा स्वयंचा तुम्ही लोगो बघितला नाही, एक हात असा आहे आणि एक इकडे दिला आहे ना, एक हात म्हणजे आमचा आहे मित्रांनो, आम्ही पूर्ण ताकदीनिशी तुमच्या सोबतच आहोत, फक्त तुमचा हात आमच्या हातात ठेवा, 100% यश तुमचंच आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि सगळी तयारी करून देण्याची तुम्हाला तुमच्या निवड यादीपर्यंत तुमच्या जी काही आपली स्वप्नातील जी पोस्ट आहे ती मिळवून देण्यासाठी नेहमी आम्ही कटिबद्धच आहोत, आमची सगळी स्वयंची टीम कटिबद्ध आहे. त्यामुळे मित्रांनो आज जे आपल्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांचे तुम्ही एक व्यक्तिमत्व म्हटलं तर खूप असं आपण विचार पण नाही करू शकत, एवढं आपण
सामान्य व्यक्तिमत्व आपलं आहे, मग त्यांच्या या कार्यातून प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा आमच्या सोबत जुळा आणि ती प्रेरणा घेऊन त्यांची इंदिराजींची प्रेरणा घेऊन तुम्ही सुद्धा समाजामध्ये जाऊन मित्रांनो काहीतरी आपल्या समाजासाठी चांगलं करता येईल हीच मनामध्ये आपली एक भावना निर्माण करा आणि तीच आपली खऱ्या अर्थानं आज त्यांची जयंती साजरी केली की आपलं एक काही सार्थक होईल, आपल्या मनाला एक कुठेतरी समाधान लागेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने आता सत्ते शेवटी एवढंच तुम्हाला मी सांगतो की अभ्यास करताना अभ्यास नियमित अभ्यास करायचा, सरांनी सांगितल्या पद्धतीने आपल्या शारीरिक चाचणीचा सुद्धा नियमित सराव करायचा, काही फक्त अभ्यास करताना सुरुवात केला ऍड येईल तेव्हा आपण फिजिकलला करू असं म्हणतात, कोणी म्हणतात फिजिकल आधी करून ठेवू पेपर आता काही 2 महिन्यातच काढून टाकू, असा जो गैरसमज आहे मित्रांनो काढून टाका, कारण आपले जे प्रतिस्पर्धी आहे ते झोपत नाही ना अजून, आपण झोपेतच जाऊ परंतु इतर जे आपले मित्र मैत्रिणी आहेत ते नाही, ते नियमित सराव करत असतात, तर आपण सुद्धा नियमितच करायचं, कारण आपल्याला सायमल्टेनियसली ठीक आहे ना सामायिक म्हणजे दोन्ही सारख्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नियमित सराव आपली शारीरिक चाचणीचा पण सराव करायचा आणि आपल्या लेखी परीक्षा सुद्धा आपल्याला रोजच सराव करायचा आहे ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मित्रांनो जे काही आम्हाला मदत करते आम्ही माय करिअरच्या माध्यमातून स्वयंच्या माध्यमातून तुमच्यासाठी तत्परच आहोत, आम्ही आता 24 तास तुमच्यासाठी तत्पर, जी कोणती तुम्हाला एक तुमची काही अडचणी असतील अभ्यासाच्या बाबतीत म्हणा इतरही आपल्या या परीक्षेच्या संदर्भात तुम्ही कधी आम्हाला इथे कॉल करा आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्या पाठीशी नक्कीच आहोत मित्रांनो. तर माझ्या सर्व आता भावी मित्र मैत्रिणींना तुमच्या परीक्षांसाठी तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि माझे सपोर्ट दिवस थांबवतो. नमस्कार. धन्यवाद विक्रम सर. विक्रम सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना किंवा तुम्हाला भावी पोलीस मित्र मैत्रिणींना जे पाहिजे ते दिल्या गेलं तर फार छान होईल. 2 महिने तुमच्याकडे पोलीस भरतीसाठी समजा 2 ते 3 महिन्यात जर जाहिरात आली आता पडली तर या कमी वेळामध्ये तुमचा अभ्यास झाला पाहिजे. शॉर्ट पिरियडमध्ये अभ्यास होणे फार गरजेचं आहे, तसा आपण एक स्ट्रॅटेजीनुसार अभ्यासक्रम माय करिअरचा बनवलेला आहे, तो जर तुम्ही व्यवस्थित केला तर तुमचा छान अभ्यास होईल. अशा प्रकारे आज आपण आपल्या सर्व मार्गदर्शकांकडून आपण ऐकून घेतलेलं आहे. आजच्या आपल्या या कार्यशाळेला सर्व मान्यवर उपस्थित झाले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हाडगे सर हे वेळात वेळ काढून आपल्यासाठी उपस्थित झाले, त्यांनी आपले अनुभव तुमच्याशी पूर्ण शेअर केले आणि त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला भरपूर काही गोष्टी घेण्यासारख्याच आहे. एक लागलेला व्यक्ती आणि ज्यांची जे तयारी करत आहे यात खूप फरक असते, म्हणजे त्यांनी थोडंसं जरी सांगितलं तर ते आपल्यासाठी स्पार्क आहे, जे जे आता रुजू आहे त्यांचं ऐकणं फार महत्वाचं, त्यांचे 2 शब्द खूप महत्वाचे, त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरलं आपल्यासाठी. आज अभिषेक सरांनी सांगितलेल्या टिप्स अतिशय कामाच्या आहेत या, म्हणजे चारही घटकावर त्यांनी बिलकुल बारकाईने लक्ष दिलं आणि लेखीसाठी विक्रम सरांनी सांगितलेल्या ज्या चारही गोष्टी आणि काय कशा पद्धतीने आपण माय करिअरच्या माध्यमातून घेणार आहोत ते अतिशय गरजेचं आहे तुम्हा सर्वांसाठी. तर मी या सर्वांचे आभार मानतो. विशाल सर पण आज आपल्यासोबत आहेत, मार्गदर्शन सरांचं नेहमी उपलब्ध असते आपल्या सर्वांना आणि आपण सर्वजण या कार्यशाळेला उपस्थित राहिले. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, नेहमी प्रतिसाद देत असतात, दरवेळेस आपली कार्यशाळा सुरू असते आणि नागपुरातीलही विद्यार्थी आपल्या या कार्यशाळेला उपस्थित राहिले. अभिषेक सरांच्या क्लबमधले विद्यार्थी आपल्याला उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आपली पोलीस भरतीची कार्यशाळा आणि आपली बॅच नवीन बॅच ही 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी माय करिअरशी संपर्क साधावा. 77200444 हा माय करिअरचा मोबाईल क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावर संपर्क साधून तुम्ही आपला प्रवेश निश्चित करावा. धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.